महामार्गालगतचे अतिक्रमण दहा वर्षांनंतर काढले चौपदरी करण्याच्या कामाला वेग भूसंपादन व महसूल विभागासह पोलीस प्रशासनाचे सहकार्य आता सविस्तर वृत्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या मुंबई नागपूर महामार्ग चौपदरी करण्याच्या कामात अडसर ठरत असलेल्या बाळापूर शहरालगत असलेली गाझीपुरा परिसरातील भूधारकांच्या ताब्यातील जमिनीवरील अतिक्रमण अखेर दहा वर्षांनंतर बुधवारी प्रशासनाने काढलेल्यामुळे आता महामार्ग चौपद्रीकरणाच्या कामाला वेग येणार आहे यासाठी भूसंपादन विभाग महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य केले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या मुंबई नागपूर महामार्ग चौपद्रीकरणाचे काम दोन हजार दहा अकरा पासून सुरू आहे या चौपद्रीकरणाच्या कामाकरिता बाळापूर शहर लगत असलेल्या गाझीपुरा परिसरातील नवीन शेगाव टीपॉईंट जवळील जमिनीचे शासनाने दोन हजार बारा मध्येच सणपाधन केले होते तेव्हापासून त्या जमिनीवरील ताबा भूधारकांनी कमी मिळाल्याने सोडला न होता त्यानंतर मुंबई नागपूर महामार्गाची चौपदरी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले त्यावेळी वेळोवेळी प्रशासनाने ताबा सोडण्याच्या नोटीस दिल्या होत्या मात्र भूधारकाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दहा वर्षांनंतर नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी डॉ रामेश्वर पुनर्षी महामार्ग अधिकारी अभियंता ढगे तहसीलदार ऐसानुद्दीन पोलीस सहायक पोलीस निरीक्षक विनोद धुईकर यांनी स्वतः हजेरी लावून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गाझीपुरा परिसरातील अधिगृहित केलेल्या जमिनीवरील ताबा काढून अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले त्यामुळे आता लवकरच या भागातील चौपदरी काम सुरू केले जाईल आणि राष्ट्रीय महामार्ग लगत येईल हे निश्चित आहे यावेळी भूमी अभिलेख अधिकारी भावसार मंडळ अधिकारी दीपक सोळंके तलाठी गजानन भागवत सलीम पठाण यांच्यासह महसूल विभागचे कर्मचारी उपस्थित होते काजी मेहंदी हसन बाळापूर हातरुण जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल